श्रावणी शनिवार निमित्त श्री क्षेत्र शनी शिंगणापूरला दिवसभरात तब्बल तीन लाख भाविकांनी भेट देऊन श्री शनेश्वराचं दर्शन घेतलं पहाटे पाच ते सात दरम्यान शनिमूर्तीला करण्यासाठी सात हजाराहून अधिक भाविकांनी चौथराजवळ गर्दी केली होती सूर्यपुत्र शनिदेव की जय आणि पवनपुत्र हनुमान की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता पहाटे साडेचार वाजता मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी आणि महंत त्रिंबक महाराज यांच्या उपस्थितीत आरती सोहळा झाल्यानंतर जलाभिषेककरिता चौथरा खुला करण्यात आला परिसरातील युवकांसह मुंबई गुजरात दिल्ली आणि इतर राज्यातील हजारो भाविक ओल्या बसरानं दर्शन रांगेमध्ये उभे होते पाच वाजता सुरू झालेला जलाभिषेक सात वाजेपर्यंत सुरु होता सात हजाराहून अधिक भक्तांनी यावेळी गर्दी केली होती पोलीस यंत्रणा आणि देवस्थानच्या सुरक्षा विभागानं दर्शन व्यवस्थेचं व्यवस्थित नियोजन केल्यानं दोन तासांचा हा सोहळा उत्साहात पार पडला पहाटे सोनई घोडेगाव कांगोणी या रस्त्यावर बंजारवाडी ब्राह्मणी उमरे चांदे खरवंडी लोहगाव येथील दर्शन करणाऱ्या भक्तांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली अनेक सेवाभावी भक्तांनी सर्व रस्त्यांवर चहा फळी आणि साबुदाना खिचाडीचं भक्तांना वाटप केलं देवस्थानतर्फे भक्तांना मूलभूत सुविधा देण्यात आल्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिकांसह हो। लटकूंनी रस्त्याचा ताबा घेतला असताना दिवसभरात पोलिसांनी एकही कारवाई केली नाही हे विशेष आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा